मी डॉक्टर सुरेखा भिंगार दिवे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख के जे सोमय्या, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव। आजच्या व्हिडिओमध्ये मी बँकेची जी काही प्राथमिक कार्य आहे तर त्या प्राथमिक कार्यांमधलं दुसरं महत्त्वाचं कार्य याविषयीची माहिती देणार आहे। प्राथमिक कार्यांमध्ये तुम्ही पहिलं कार्य हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, कर्ज ठेवी स्वीकारणे। दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजेच कर्ज देणे। आता बँका ज्या आहेत तर त्या बँका व्यक्ती आणि संस्थांना वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज पुरवठा करत असतात। कारण फक्त ठेवीदारांकडून ठेवींच्या रूपाने जमा झालेली रोख शिल्लक जी आहे तर ती रोख शिल्लक निष्क्रिय स्वरूपामध्ये बँकेला स्वतःजवळ ठेवता येत नाही। तर बँक काय करते की गरजेपुरती रोख रक्कम स्वतःजवळ ठेवून उरलेली जी काही रक्कम आहे तर ती उरलेली रक्कम गरजू व्यक्तींना, संस्थांना, उद्योजकांना किंवा सरकारांना कर्ज म्हणून देत असते। जमा झालेल्या ठेवींपैकी काही भाग स्वतःजवळ ठेवला जातो कारण ठेवीदारांच्या ठेवी मागणी करता क्षणी परत करता याव्यात, त्यामुळे ठराविक रक्कम बँक स्वतःजवळ ठेवते आणि उरलेली जी काही रक्कम आहे तर ती उरलेली रक्कम कर्ज वितरण त्यामधून करत असते। आता ह्या ज्या काही व्यापारी बँका आहेत तर त्या व्यापारी बँका सर्वसाधारणपणे कमी व्याजदराने ठेवी स्वीकारतात आणि अधिक व्याजदराने कर्ज देतात आणि यावर बँकांचा जो काही आहे तो बँकांचा नफा अवलंबून असतो। आता बँकांकडनं जे काही कर्ज दिलं जातं तर त्या कर्जाचे वेगवेगळे प्रकार हे आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्ज देणं। बँक खातेदाराला कर्ज पुरवठा करते, म्हणजेच काय की ज्या ज्या व्यक्ती किंवा संस्थांनी बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत तर त्या व्यक्तींना कर्ज पुरवण्याचं कार्य या बँका करत असतात। हे जे काही कर्ज दिलं जातं तर त्या कर्जाचे वर्गीकरण जे काही केलं जातं तर ते वर्गीकरण म्हणजेच मागणी कर्ज, अल्पकालीन कर्ज, मध्यम मुदत कर्ज आणि दीर्घ मुदत कर्ज असं कर्जाचे वर्गीकरण या ठिकाणी केलं जात असतं। मागणी कर्ज म्हणजेच काय की बँकेने मागणी केल्याबरोबर 24 तासाच्या आत ते कर्ज कर्जदाराला बँकेला परत करावं लागतं, त्याला मागणी कर्ज असं म्हटलं जात असतं। हे कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराला बँकेने सूचना केल्याबरोबरच 24 तासाच्या आत ते परत करावं लागतं। मग असं जे काही कर्ज आहे ज्याला आपण मागणी कर्ज म्हणतो तर हे मागणी कर्ज मोठे उद्योजक व्यापारी यांना मागणी कर्जाची गरज असते म्हणून ते लोक बँकांकडनं अशी कर्ज मागत असतात आणि बँकांकडून अशा लोकांना मागणी कर्ज दिलं जातं। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजेच अल्पसूचना कर्ज। 7 दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला अल्पसूचना कर्ज असं म्हटलं जातं। म्हणजेच काय की अल्पसूचना कर्ज हे फक्त 7 दिवसांच्या मुदतीपर्यंतच बँकांकडून दिलं जातं। व्यापारी असतील, रोखे दलाल असतील तर अशा व्यक्ती ही कर्ज घेत असतात। तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजेच अल्पकालीन कर्ज। अल्पकालीन कर्ज म्हणजेच काय की 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जे कर्ज बँकांकडून दिलं जात असतं तर त्याला अल्पकालीन कर्ज असं म्हटलं जातं। म्हणजेच काय की व्यापारी बँकांकडून 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला सामान्यपणे अल्पकालीन कर्ज असं म्हटलं जातं। यावर आकारला जाणारा व्याजदर जो काही आहे तर तो व्याजदर मात्र मागणी कर्जापेक्षाही जास्त असतो व मध्यमकालीन कर्जापेक्षा कमी असतो। तिसरा महत्त्वाचा किंवा पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजेच मध्यमकालीन कर्ज। व्यापारी बँकांकडून 2 ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला मध्यमकालीन कर्ज असं म्हटलं जातं। म्हणजेच काय की मध्यमकालीन कर्ज हे 2 वर्षापासनं ते 5 वर्षाच्या मुदतीपर्यंत दिलं जात असतं। या कर्जावरील व्याजाचा दर जो आहे तर तो अल्पकालीन कर्जापेक्षा जास्त असतो आणि दीर्घकालीन कर्जापेक्षा कमी असतो। हे जे काही मध्यमकालीन कर्ज आहे तर ते मध्यमकालीन कर्ज उद्योजक हे जे काही आहे तर उद्योग व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्यासाठी अशा प्रकारचं कर्ज घेत असतात। पुढचा महत्त्वाचा वर्गीकरणामधला भाग म्हणजेच दीर्घ मुदतीचं कर्ज। आता जे कर्ज 5 वर्षाच्या मुदतीपेक्षा अधिक कालावधीसाठी बँकांकडून दिले जातात त्याला दीर्घ मुदतीचं कर्ज असं म्हटलं जात असतं। आता हे दीर्घ कालावधीसाठी असल्यामुळे या कर्जावरील व्याजाचा दर जो काही आहे तर तो जास्त असतो। आता दीर्घकालीन सोयी किंवा सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी
त्याचबरोबर उत्पादन तंत्रामध्ये बदल घडून आणण्यासाठी अशा कर्जाची गरज असते आणि मग वेगवेगळ्या व्यक्ती असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील तर यांच्याकडून दीर्घ मुदतीचं कर्ज घेतलं जातं. अशा प्रकारे कर्ज देणं हे बँकेचे जे काय प्राथमिक कार्यांमधला दुसरा प्रकार आहे तर त्यामध्ये मागणी कर्ज, अल्पसूचना कर्ज, अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज व दीर्घ मुदतीचं कर्ज असं वर्गीकरण यामध्ये केलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार यामध्ये रोख कर्ज. आता बघा, कर्जदाराला बँकेकडून कर्ज देत असताना तारणाची मागणी केली जाते. तारणाच्या आधारावर व्यक्तीला कर्ज दिलं जात असतं. म्हणजे ठराविक रकमेपर्यंत हे जे काही कर्ज आहे तर हे कर्ज ग्राहकाला योग्य त्या तारणाच्या आधारावर दिलं जात असतं. अशा प्रकारची कर्ज दिल्यानंतर खातेदाराच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा केली जाते व त्यानंतर त्याला चेकच्या साह्याने त्या कर्जातील रक्कम काढता येते. म्हणजेच खातेदार जो काही आहे तर तो खातेदार की ज्या खातेदाराने कर्ज घेतलेला आहे तर तो त्याच्या गरजेनुसार रक्कम काढू शकतो. खातेदाराने प्रत्यक्षात जी काही कर्ज घेतलेलं आहे तर त्या कर्जापैकी जेवढी रक्कम त्याने वापरलेली आहे तर तेवढ्याच रकमेवर किंवा जेवढी रक्कम त्याने काढलेली आहे तेवढ्याच रकमेवर बँक व्याज आकारत असते. म्हणून याला रोख कर्ज असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार म्हणजेच अधिकर्ष सवलत. खातेदाराला आपल्या खात्यावर शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढण्याची बँकेकडून मुभा दिली जाते, त्याला अधिकर्ष सवलत असं म्हटलं जातं. सामान्यपणे चालू जे काही खातं असणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारची सवलत या ठिकाणी दिली जात असते. म्हणजेच खातेदार जो काही व्यक्ती आहे तर तो खातेदार नियमित त्याच्या खात्यामध्ये पैसे शिल्लक असतील किंवा तो भरत असेल तर अशा व्यक्तीला सर्वसाधारणपणे बँक अधिकर्ष सवलतीची कमाल मर्यादाही ठरवून देत असते. आणि जेवढी रक्कम सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीने अधिकर्ष सवलत म्हणून घेतलेली असेल तर त्यावर तेवढा व्याजदर आकारला जातो. मात्र व्याजदर हे अत्यंत कमी असतात. खातेदाराला आपल्या खात्यामध्ये असलेल्या शिल्लक रकमेपेक्षा ज्यादा रकमेची गरज जर असेल तर अशावेळी तो व्यक्ती बँकेकडे जाऊन अधिकर्ष सवलत मागू शकतो. पुढचा महत्त्वाचा प्रकार यामध्ये सर्वसाधारणपणे हुंडी वटवणे. आता बघा, भविष्यकाळामध्ये परतफेड करण्याच्या आश्वासनावर दिल्या जाणाऱ्या कर्जाला हुंडी असं म्हटलं जात असतं. पुन्हा एकदा मी व्याख्या सांगते. भविष्यकाळात परतफेड करण्याच्या आश्वासनावर दिल्या जाणाऱ्या कर्जाला हुंडी असं म्हटलं जातं. आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे, व्यापारी असतील, उद्योजक असेल तर यांच्यामध्ये उधारीने किंवा उसनवारीने व्यवहार होत असतात. त्याचबरोबर मालाची देवाणघेवाण होत असते. यामध्ये एक व्यक्ती माल घेत असतो आणि सर्वसाधारणपणे एक व्यक्ती माल विकत असतो. मग अशावेळी यामध्ये हुंडी काढणं आणि हुंडी स्वीकारणं हे एक महत्त्वाचं कार्य असतं. आता बघा, आत्ताच्या आधुनिक काळामध्ये बरेचसे जे काही व्यवहार आहेत तर ते बरेचसे व्यवहार उधारीने होत असतात. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये हुंडी काढली जाते. उदाहरणार्थ बघा, आता एखाद्या अव्यापाऱ्याने 50,000 रुपये किमतीचा माल ब या व्यापाऱ्याला उधारीने विकला आहे व उधारीची मुदत 3 महिने इतकी ठरवण्यात आली. आता ब या व्यापाऱ्यावर अ हा व्यापारी 3 महिने मुदतीची हुंडी या ठिकाणी काढतो आणि ब व्यापारी हुंडीला मान्यता देतो. म्हणजेच काय की 3 महिन्याच्या मुदतीनंतर ते पैसे परत देण्याचे वचन तो या ठिकाणी देत असतो. म्हणजेच हुंडी काढणाऱ्या व्यापाऱ्याला तो या ठिकाणी देत असतो. आणि समजा ज्याला हुंडी दिलेली आहे म्हणजेच अव्यापाऱ्याला जर 3 महिन्याच्या मुदतीच्या आत पैशाची गरज भासली तर तो बँकेकडे जातो आणि ती हुंडी सर्वसाधारणपणे बँकेकडे ठेवून त्या हुंडीच्या तारणाच्या आधारावर बँक त्याला कर्ज देत असते. मात्र हुंडीच्या मुदतीच्या प्रमाणात व त्या हुंडीवर कसर कापून अ या व्यापाऱ्याला बँक पैसे देत. म्हणजे या व्यवहारामध्ये व्यापाऱ्याची पैशाची जी काही गरज आहे तर ती पैशाची गरज या ठिकाणी भागवली जाते. बँक सदर हुंडी स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवते आणि मुदत संपल्याबरोबर ती जी काही रक्कम आहे तर ती रक्कम व्यापाऱ्याकडून वसूल करत असते. अशा रीतीने बँक हुंडी वटवण्याचे कार्य करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्राथमिक कार्यांमधलं दुसरं महत्त्वाचं कार्य जे काही आहे तर त्या कार्याची या ठिकाणी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. थँक्यू.